नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, सोलापूर लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा निवडणूक असेल, यंदा मोठी चुरशीची ठरली आहे आणि आज त्या दोन जागांसाठीचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं दाखल केले जात आहेत. खरं तर एका बाजूला सोलापूरला माळशिरसचे सध्याचे भारतीय जनता पार्टीचे खासदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आले आणि दुसऱ्या बाजूला माढा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय. आज या दोघांच्याही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीनं अर्ज दाखल करण्यासाठी त्यापूर्वीच्या या सभेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलंय. वेगवेगळ्या ग्रामीण भागातून ही सगळी मंडळी सोलापूरला या ठिकाणी जमा झाले. खरं तर टेम्परेचर प्रचंड आहे, उन्हाळा प्रचंड आहे, तरी देखील त्या ठिकाणी इथं देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी अनेक लोक एकत्र जमल्याचे चित्र पाहायला मिळतंय. खरं तर माढा असेल किंवा सोलापूर असेल, यंदाची लोकसभेची निवडणूक ही जर वेळेपेक्षा अतिशय वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. खरं तर तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणी अशा उन्हाच्या वातावरणात, उन्हाच्या रखाड्यात देखील त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी सुरू आहे. लोकांशी ते संवाद साधतायत. नरेंद्र मोदींनी पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये कोणकोणत्या पद्धतीच्या योजना आल्या, या योजनातून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी वर्गाला नेमकं काय मिळालं, महाराष्ट्र शासनानं नेमकं शेतकऱ्यांसाठी काय केलं, आपण स्वतः मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रासाठी काय केलं, त्यासोबतच आता अलीकडच्या काळामध्ये अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना सोबत घेऊन जे सरकार स्थापन झालं त्यामुळं काय झालं, त्यासोबतच त्या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये इथून पुढच्या काळामध्ये देश कशा पद्धतीनं वाटचाल करेल या अंगानं खरं तर त्यांचा संवाद जनतेशी सुरू आहे. त्यांच्यासोबत दोन्ही उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आहेत, राम सातपुते आहेत, त्यासोबतच पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधानदादा औताडे आहेत, प्रशांतरावजी परिचारक साहेब आहेत, सुभाष देशमुख आहेत, विजयकुमार देशमुख आहेत, सचिन कल्याण शेट्टी आहेत, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं हा संपूर्ण भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. प्रचंड ऊन असताना देखील लोक त्या ठिकाणी डोक्यावर भारतीय जनता पार्टीच्या टोप्या गमजे घेऊन त्या ठिकाणी ही सभा ऐकतायत. खरं तर 10 वर्षाचा हिशोब देत असताना पुढच्या 5 वर्षामध्ये सरकार तुमच्यासाठी काय करेल याचा देखील हिशोब त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं या ठिकाणी मांडण्यात येतोय. कॅमेरामॅन संकेतचं, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, सोलापूर.